नमस्कार मित्रांनो, तर आज आपण डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन ची ऍडमिशन प्रोसेस पाहूया, ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे आणि त्यांना तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही सीईटी सेलची वेबसाईट ओपन कराल, ctcell.mahaCET.org, तर त्यामध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये 5वा मेनू डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा, त्याच्यावर क्लिक करा आणि मग तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरचा ॲडमिशन प्रोसेसचा फॉर्म भरू शकता. इथे आहे न्यू रजिस्ट्रेशन, तर त्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल फिल करा, त्यानंतर ईमेल आयडी फिल करा, मोबाईल नंबर फिल करा, तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट ते फिल करा, नंतर तुमचा पासवर्ड सेट करा की जो तुम्हाला कायमस्वरूपी लागणार आहे, त्यानंतर रजिस्टर करा. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये तुमचा फॉर्म फिल करू शकता. तर या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि तुम्हाला फॉर्म भरताना काही पण प्रॉब्लेम आले तर तुम्ही खाली कमेंटमध्ये टाकू शकता, त्यावर आम्ही तुम्हाला सोल्युशन देऊ. सो थँक्यू.